तसं पाहिजे. 3 किलो तांदळाला एक तीन तीन फुलपत्री तेल घेतलं, 10-12 जिरं, 10-4 लवंगा, तमालपत्री, 6 जिरं. हे काळं का जिरं? सळं जिरं का? रेग्युलर जिरं आपलं नाही, जिरं हा ते पण घालावं लागणार. जरासं ते घातलं. आता हा सगळा मसाला त्यात घालायचा. सगळ्यात मेन म्हणजे वेलदोडे. वेलदोड्याने टेस्ट येते, नसले तरी चालू शकते, पण आपल्यात आहे तर घालायचं. जिरं घाला ते घालायचं, त्यात जराशा मिरच्या अर्धा तुकडा तुकडा करून मिरच्या हिरव्या मिरच्या गोड असतात ना म्हणून लाल मिरच्या असतील तर आणि छान छान आणि कांदा, उभा चिरलेला कांदा, दोन उभे चिरलेले कांदे, दोन दोन मोठे उभे चिरलेले कांदे, एक अंगाचा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा. आणि समजा वाटलं होत नाही तर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे पटकन परतायचं. कांदा आपण बिर्याणीला तळतोय की नाही तसा करून घ्यायचा, तळून जरा घ्यायचा तळल्यासारखा. कांदा कसा झालाय बघ, एकदम जवळचा कॉन्टॅक्ट आहे. मम्मी की सांग, कांदा गुलाबी असतो पण सांग किती. कांदा आता करपूस गुलाबी करपायचा, तळलेला वास आला पाहिजे. हां करपायचा ना, तो वास आता मी जवळजवळ 3 चमचे टाकलं बघ. त्यांना आम्हाला दाखवलेलं बायका बाई खार खार करत चांगला भात तांदूळ भाजी देऊन तुटतात, ते तांदूळ तुटतात. त्यामुळे तांदूळ बा एवढे बा मीठ मीठ शेवटी घालायचं ना. अच्छा तो कशात? तिडपट पाणी, गरम पाणी. आणि समजा जुना तांदूळ असेल आणि जर नवीन तांदूळ असेल तर एक एक आणि जरा एक आणि जरा म्हणजे आता ह्या भांड्यात भात होता. तर हे आता हा जुना तांदूळ आहे ना, तर मी आणि त्याच्यात जरास पाणी घेणार. शेवटला तूप घालायचं. किती चमचे? 4-5 चमचे टाकायचे. भांड्याच्या खाली तवा ठेवायचा जेणेकरून भातात चिकटायला नको, आणि वरच्या झाकणावर थोडं वजन ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जात कामा नये. तुला ताट घेते हे काय रे? हे त्याच्यावर कोथिंबीर टाकायचे बाळू मग.